नमस्कार, एडिटर्स चॉईसमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. आपलं आरोग्य कसं आहे हे तपासण्यासाठी आपण वैद्यकीय चाचण्या करून घेतो, पण देशाचं आरोग्य कसं आहे हे तपासण्यासाठी आर्थिक पाहणी केली जाते. 2015-16 आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री अरुण जेटलींनी सादर केला. आगामी वर्षात आर्थिक विकास दर 7.5% ते 8% राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या घटत्या किमतीमुळे महागाई आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात आपली अर्थव्यवस्था स्थिर राहील असाच एक आश्वासक सूर या आर्थिक पाहणीतनं समोर येतोय. आर्थिक मंदगती, महागाई, चलनवाढ, वाढती वित्तीय तूट यातून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर येते असं चित्र यातून समोर येत आहे. आर्थिक पाहणीतून दिसणाऱ्या आशादायी स्थितीचा अनुभव सर्वसामान्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात आला तरच खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले असं म्हणता येईल. अर्थमंत्री अरुण जेटलींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचं हेल्थ कार्ड संसदेत सादर केलंय. या आर्थिक पाहणीत पुढच्या कारभाराची दिशा कशी असावी याचा मार्ग दाखवलाय. देशाचा विकास दर 7.5% ते 8% राहील असा विश्वास या आर्थिक पाहणीत व्यक्त झालाय. आपली अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढतीये असं आर्थिक पाहणीची आकडेवारी सांगते. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढले, बाजारात पैसा येऊ लागल्यानं मागणीतही वाढ झाली आहे. 7व्या वेतन आयोगानंतरही महागाईत मात्र तितकीशी वाढ झालेली नाही. जागतिक अर्थव्यवस्थेत चढ उतार होत असताना भारताची अर्थव्यवस्था बरीचशी स्थिर राहिली आहे. आर्थिक पाहणीनुसार पुढच्या वर्षीचं चित्र काय दिसतं? कसे आहे देशाचे आर्थिक आरोग्य? विकास दर 7.5% ते 8% राहण्याचा अंदाज. यंदाचा आर्थिक विकास दर 7.6%. महागाई निर्देशांक 4 ते 4.5% राहण्याचा अंदाज. 3.9% वित्तीय तुटीचं लक्ष्य कायम. सेवा क्षेत्राच्या विकासाचा दर 9.7% राहणार. कृषी विकासाचा दर 2.2%. दुष्काळानंतरही कृषी विकासाचा दर समाधानकारक. युरियाच्या सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. शिक्षण आरोग्याची तरतूद वाढायला हवी. रोजगार निर्मितीवर भर देण्याची गरज. या आर्थिक पाहणीत समोर आलेली उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दूध उत्पादनात भारताची मोठी कामगिरी. दुधाच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक उत्पादनातील 18.5% दूध उत्पादन भारतात होतं. फलोत्पादनातही भारतानं मोठी मुसंडी मारली आहे. भारताची आर्थिक स्थिती मजबूत होत असल्यानं भारतानं आता 8 ते 10% विकास दराचं लक्ष ठेवलंय. अर्थात आर्थिक पाहणीत जरी अर्थव्यवस्था ठणठणीत दिसत असली तरी त्याचा प्रत्यय सर्वसामान्यांना आपल्या जीवनातही यायला हवा. सबका साथ सबका विकास असा नारा देत नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं आहे, त्यामुळे येत्या काळात आर्थिक विकासाला गती देत अच्छे दिन साकारावेत ही जनतेची अपेक्षा आहे. आर्थिक पाहणीनंतर आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बजेटकडे. देशाचं बजेट म्हणजे हजारो कोटींची आकडेवारी, पण यातही सर्वसामान्य नोकरदार आणि व्यावसायिकांचं लक्ष असतं ते पार्ट बी कडे. आता हा पार्ट बी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण कररचना कशी असेल हे या पार्ट बी मधून समोर येतं. प्रत्यक्ष करांमध्ये सवलती द्यायच्या आणि अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून खिसा रिकामा करायचा यात सगळेच अर्थमंत्री सरायत असतात. देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी अर्थमंत्र्यांना अशा कसरती कराव्याच लागतात. अरुण जेटली ही कसरत कशी करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. वस्तू आणि सेवा विनिमय कर म्हणजेच GST 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्याचं आवाहन अरुण जेटलींना पेलायचंय. अरुण जेटली म्हणजे एकेकाळचे निष्णात वकील. आपल्या बजेटचं समर्थन ते अत्यंत प्रभावीपणे करतील यात शंकाच नाही, पण लोकशाहीत जनताच न्यायाधीश असते, त्यामुळे जेटलींच्या बजेटवर जनता शेवटी काय कौल देते ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींचं हे दुसरं बजेट. अर्थ मंत्रालयाचा कारभार स्वीकारून त्यांना आता जवळपास 2 वर्ष झाली आहेत, त्यामुळे यंदाचा बजेट जेटलींच्या पोतळीत काय असेल याबाबत बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. नोकरदारांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आयकराचा. अर्थमंत्री सामान्य आयकरदात्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. सध्या असलेली आयकराची मर्यादा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं जाऊ शकतं. सध्या ही मर्यादा 2.5 लाख आहे. 80C, 80CCC आणि 80CCD या कलमांतर्गत कर सवलतीची मर्यादाही वाढवली जाऊ शकते.
या अंतर्गत गृहकर्जाच्या व्याज परतफेडीवर सवलतीची मर्यादा सध्याच्या 2 लाखांवरून 2.5 लाख होऊ शकते. विमा, आरोग्य विमा तसंच पेन्शन योजनांवरील सवलतीची मर्यादाही वाढवली जाऊ शकते. गृहकर्जांमध्ये अधिक कर सवलत मिळाल्यास सध्या मंदावलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. तसंच 80C अंतर्गत गुंतवणुकीमध्ये दिलेल्या सवलतीमुळे सर्वसामान्य लोक गुंतवणुकीकडे अधिकाधिक आकर्षित होतील आणि याचा अर्थव्यवस्थेला फायदाच होऊ शकेल. घर बांधणी ही 3 वर्षात पूर्ण व्हावी असा कायदा आहे. आज 15, 16, 20, 25 मधल्याचे जे टॉवर्स आहेत त्या टॉवर्स 3 वर्षात बांधून पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे हा करातनं फार मोठा फटका सामान्याला बसतो. म्हणून ही 3 वर्षाची करमर्यादा जी आहे बांधून व्हायची ती 5 वर्षापर्यंत न्यावी अशी एक फार मोठी अपेक्षा आहे. मेडिकल अलाउन्स हा जो आहे हा जी मर्यादा गेली कित्येक वर्ष फक्त 15,000 रुपये आहे आणि एका वर्षाला 15,000 ही इतकी तुटपुंजी आहे की ती वाढून निदान 30,000 करावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांची बरेच वर्ष आहे. त्याचप्रमाणे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जो केवळ 100 रुपये महिना करमुक्त आहे, 100 रुपयात आज कुठलंच शिक्षण येत नाही मुलांचं आणि त्यामुळे ही मर्यादाही 100 रुपयांहून किमान 1,000 रुपये महिना तरी करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. असं असलं तरी अर्थमंत्री जेटलींना एका सनातन प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. देशाच्या 1,625 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 3.5 कोटी लोकच कराच्या जाळ्यात आहेत. हा आकडा किमान 6 कोटी असायला हवा असा कर व्यवस्थापन सुधारणा आयोगाचा अहवाल सांगतो. त्या दिशेनं अर्थमंत्री काही पावलं उचलतात का हे बघणं महत्वाचं आहे. एकीकडे प्रत्यक्ष करामध्ये सवलती देत असताना अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून अर्थमंत्री सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्याची शक्यता आहे. मुळात वस्तू आणि सेवा विनिमय कर अर्थात GST लागू करण्याची 1 एप्रिल 2016 डेडलाईन आता हुकली आहे. मात्र अप्रत्यक्ष करांचे दर GST प्रस्तावित मर्यादेमध्ये नेऊन ठेवणं आवश्यक आहे. याचा सर्वाधिक फटका बसेल तो अर्थातच सेवा कराला. सेवा कराचा दर 14.5% आणखी वाढू शकतो. तसंच उरल्या सुरल्या सेवा देखील आता या कराच्या जाळ्यात ओढल्या जाऊ शकतात. औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष करांची रचना करावी लागेल. GST पोषक वातावरण तयार करण्यासाठी कर रचना अधिक सुसूत्र करण्यावर जेटलींना भर द्यावा लागेल. मेक इन इंडियाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात व्यवसाय करणं अधिक सोपं करावं लागेल. देशातली आयात निर्यात गेल्या काही वर्षात वाढली आहे. मात्र आयात किंवा निर्यात होणाऱ्या मालाचा लेखाजोखा करणारी कस्टम हाऊसची यंत्रणा पुरातन आहे. यामध्ये मोठा बदल झाल्यास सीमा शुल्कातून मिळणारं उत्पन्न वाढू शकेल. केंद्रीय विक्री कराचा दर 2%-1% केला जावा अशी अपेक्षा आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचे 12 वाजलेत. त्याचा फटका काही प्रमाणात भारतालाही बसतोच आहे. कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे परकीय गंगाजळीची बचत होत असली तरी वाढती वित्तीय तूट ही जेटलींची मोठी डोकेदुखी आहे. काही मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्यात, हे देखील त्यांना डोक्यात ठेवावं लागेल. आता ही तारेवरची कसरत जेटली कशी करतात ते पाहणं महत्वाचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.